नमस्कार, मी श्यामा कुलकर्णी सीकेपी कुकिंग मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते। आपण सीकेपी खास पारंपरिक जे पदार्थ आहेत ते पुष्कळसे केले, त्याचबरोबर आपण इतरही पदार्थ करतो, भाज्या आमट्या, अशीच एक वेगळ्या प्रकारची भाजी आज आपण करणार आहोत। ती आहे पिकलेल्या फणसातल्या बियांची भाजी, म्हणजे त्या बियांना आठळ्या म्हणतात। आता ह्या आठळ्या कोणी उकडून खातं, कोणी भाजून खातं, आपण त्याची भाजी करणार आहोत। तर ती कशी करायची ते पाहूया। त्या फणसाच्या बिया अशा दिसतात, ह्या धुवून घ्यायच्या आणि त्याच्यात पाणी घालून मी तीन शिट्या घालून देऊन उकडून घेतलेल्या आहेत। आता त्या तुम्ही अशा खलबत्त्यात किंवा बत्त्याने ठेचून घ्या आणि बारीक करून घ्या, पण फार जोरात ठेचू नका, नाहीतर त्याचा भुगा होईल। सुरीने जरी कापल्या अशा तरी त्याची सालं सुटतील, पण त्याची वरची जी कडक सालं असतात ती काढून टाकायची आणि फार बारीक तुकडे करू नका, थोडे मोठेच तुकडे ठेवा। आता ह्या ज्या आठळ्या आहेत त्या मी उकडून कापून घेतलेल्या आहेत। मेझरिंग कपानी एक कप आहे, मेझरिंग कपानी एक कप कांदा बारीक चिरलेला, तीन चमचे गोडं तेल, एक टेबलस्पून ओलं खोबरं, एक टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, पाव चमच्याहूनही अर्धा हिंग, अर्धा चमचा हळद, एक चमचा लाल तिखट, पाऊण चमचा मीठ, एक चमचा गूळ। आता ह्या फणसाच्या आठळ्या थोड्या गोडूस असतात, म्हणजे गोडसर असते ती भाजी, पण तरीसुद्धा गूळ घातल्याने त्याला एक छान चव येते। म्हणजे जर तुम्हाला आवडत नसेल तर घालू नका, पण आपण काही खूप गूळ घेतलेलं नाही, एक चमचाच गूळ आहे, पण त्या गुळाने पण छान चव येते। भाजी करायला आपल्याला पाणी लागेल। आता ह्या भाजीमध्ये तुम्हाला सोडे, सुकट, कोलंबी हेही घालता येईल। म्हणजे कांद्यावर आपण जसे सोडे किंवा सुकट तळून घेतो, तशी कांद्यावरची सुकट करून घ्या आणि भाजी तयार झाली। ही भाजी तयार व्हायला खूप वेळ लागत नाही, तयार झाली की त्याच्यामध्ये ते घाला आणि एकदा परतून घ्या आणि उतरा। आता आपले सोड्याचा कोलंबीचा व्हिडिओ आपला आहेच, आता आपण भाजी करायला सुरुवात करूया। भांड्यात तेल तापलेलं आहे, मोहरी जिरे हिंग कांदा कांदा चांगला शिजवून घ्यायचा, कारण आपल्या आठळ्या उकडलेल्या असल्यामुळे त्यानंतर परतून आपण लगेच उतरणार आहोत पातेलं, तेव्हा कांदा छान शिजलेला असला पाहिजे। आता ह्याच्यात पाणी घालून आणि झाकण ठेवून, झाकणावर पण मी पाणी ठेवते, म्हणजे कांदा चांगला शिजेल। एक 5-6 चमचे पाणी घातले, झाकण ठेवून, झाकणावर पण पाणी ठेवून आपण कांदा छान शिजवून घेऊया। झाकण काढून पाहूया कांदा शिजलाय का। झाकणावर पण भरपूर पाणी ठेवायचं, हवं तर पुन्हा पाणी घालायचं।
म्हणजे कांदा करपायला नको, कांदा शिजलेला आहे चांगला। हळद, तिखट, मीठ, गूळ, आता आपल्याला सगळं एकदमच घालायचं आहे। ह्या उकडलेल्या आठळ्या, गोड आपण पाणी घालणार याच्यात, त्याला थोडी ओलसर ठेवायची भाजी ही, म्हणजे रस्सा करायचा नाही पण पाणी घालून परत आपण जरा एक 7 मिनिटं 2 मिनिटं आपण झाकण ठेवू आणि नंतर भाजी उतरवू। पण जर तुम्हाला कोंबी वगैरे घालायची असेल तर अशी परततानाच घाला। दोन टेबलस्पून पाणी घातले मी त्याच्यात, म्हणजे त्या आठळ्यांना सर्व मसाला लागेल। आता ह्याच्यात 2 मिनिटं मी झाकण ठेवते, म्हणजे आपली भाजी तयार होईल। मग आपण खोबरं आणि कोथिंबीर घालू। झाकण काढूया आता। हे पहा, भाजीला थोडा ओलसरपणा पण आहे। खोबर, कोथिंबीर, आपली आठळ्यांची भाजी तयार झालेली आहे। आता मी गॅस बंद करते। आपली फणसातल्या आठळ्यांची भाजी तयार झालेली आहे। आपण अजून असेच काही पदार्थ करणार आहोत आणि मला आशा आहे की तुम्ही माझे व्हिडिओ पाहत राहाल, लाईक कराल, सबस्क्राईब कराल।